अखेर राजारामपुरी परिसरातील पिसाळलेल्या त्या माकड्याला पकडण्यात वन विभागाला यश. गेले 2.5 महिने कोल्हापूर शहरातील राजारामपुरी कमला कॉलेज परिसरात एक माकड लहान मुले व नागरिकांवर हल्ला करून जखमी करत होते. त्या माकडाने गेल्याच आठवड्यात राजारामपुरी मधील तवणाप्पा पाटणे हायस्कूल मधील एका विद्यार्थ्यावर हल्ला केलेला व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला होता. त्या अनुषंगाने पुढील खबरदारी म्हणून वन विभागाने त्वरित त्याला पकडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या 10 दिवसापासून वन विभागाचे वन्यजीव बचाव पथक त्या माकडावर सातत्याने लक्ष ठेवून होते, परंतु उंच असलेल्या इमारती व भरपूर प्रमाणात असलेल्या झाडांमुळे त्या माकडाला पकडण्यात वन विभागाला यश येत नव्हतं. काल रात्री अखेर ते माकड एका मेडिकल मध्ये घुसून नासधूस करत असल्याचे समजले. तात्काळ वन विभागाचे वन्यजीव पथक तेथे दाखल झाले. त्यांनी कोल्हापूर जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुलीचे इंजेक्शन देऊन त्या माकडाला बेशुद्ध करून सुरक्षितरित्या पकडलं. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला व वन विभागाचे आभार मानले. हे संपूर्ण बचाव कार्य कोल्हापूर वन विभागाचे उप वन संरक्षक माजी गुरुप्रसाद, सहाय्यक वन संरक्षक श्री कमलेश पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी करवीर श्री रमेश कांबळे, डॉक्टर किरण उनोने यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव बचाव पथक, वन विभाग कोल्हापूर, छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन व सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्टच्या सदस्यांनी या बचाव कार्यात सहभाग घेतला. महानकर न्यूजसाठी संभाजी चौगले, कोल्हापूर. ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.